कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध काळवीट अभयारण्य असणाऱ्या रेहकुरी इथं विद्युत वाहक तारांचं शॉर्ट सर्किट होऊन 35 मेंढ्या जागीच जळून मृत पावल्यात तर 5 मेंढ्या गंभीर जखमी झाल्यात. कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध काळवीट अभयारण्य असणाऱ्या रेहकुरी येथे विद्युत वाहक तारांचे शॉर्ट सर्किट होऊन 35 मेंढ्या जागीच जळून मृत पावल्यात तर 5 मेंढ्या गंभीर आहेत. रेहकुरी येथील सुभाष नारायण वाघमोडे हे आपले वडील नारायण, आई मीराबाई, पत्नी सुवर्णा आणि मुलाबाळांसह रेहकुरी येथे राहतात. त्यांच्या वडिलांनी दिवसभर रानात मेंढ्या चारून सायंकाळी गोठ्यात नेहमीप्रमाणे बांधल्या आणि रात्री घरातील सर्वजण जेवण करत असताना अचानक मेंढ्या ओरडण्याचा आवाज आल्याने सर्वांनी मेंढ्यांच्या गोठ्याकडे धाव घेतली असता गोठा पेटलेला दिसला. ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच उन्हाळा आणि वारा असल्याने आगीने जास्तच पेट घेतल्याने या आगीत वाघमोडे यांच्या 35 मेंढ्या जळून मरण पावल्या तर 5 गंभीर जखमी झाल्या आहेत. या जखमी मेंढ्यांचे डोळे गेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.